भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा लाल बावटा शेत मजूर युनियन तर्फे प्रचंड रास्ता रोको आंदोलन दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी सोमवारी सकाळी ठीक 10 वाजता तरडी गावाजवळ जगन्नाथ एकनाथ पाटील यांच्या शेताजवळील अपघाती रस्त्याजवळ सदर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी अनेक रस्ता दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व शासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही तात्पुरती डागडुजी केली जाते, परत रस्ता जैसे थे होतो म्हणून कायमस्वरूपी त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलाचे काम व्हावे, मानवनिर्मित अपघात स्थळ नष्ट करावे, कारण पावसाळ्यापासून ते आज पावेतो त्या ठिकाणी 20 ते 25 लोकांचे अपघात झालेले आहे, अनेक वाहनांचे नुकसान झालेले आहे, 4 ते 5 लोक त्या ठिकाणी अपघातात मयत झालेले आहे। तरी या झोपलेल्या शासनास व सार्वजनिक विभागास तो रस्ता दिसत नाही। मागे मालवाहतूक ट्रक शेताकडे घुसले होते, त्या ठिकाणी नवीन येणाऱ्या वाहनधारकास खड्डे दिसत नाही म्हणून जो नवीन वाहनधारक येतो तो खड्ड्यात पडतो आणि त्याचे फ्रॅक्चर होते। भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे अनेक वेळा शासनास व बांधकाम विभागास निवेदन दिलेले आहे, तरी याची दखल घेतलेली नाही म्हणून परिसरातील जनतेमध्ये संतापाची लाट आहे। त्यामुळे दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा व लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे सकाळी ठीक 10 वाजता येत्या सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे। या ठिकाणी आपण येत्या सोमवारी जे आंदोलन करणार आहोत भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा व शेतमजूर संघटनेतर्फे, त्यामुळे या ठिकाणचं काम जरी सुरू झालं पण आमची मागणी अशी आहे की हा मलमपट्टी आहे, ही मलमपट्टी या ठिकाणी राहू शकत नाही। हे मोठे मोठे खऱ्या टाकल्या तरी ह्या मोठ्या मोठ्या वाहनामध्ये निघून जातात, कारण की ह्या ठिकाणी हा नाला आहे आणि नाल्यामध्ये या ठिकाणी पाईप टाकलेले आहेत आणि ते पाईप पूर्णपणे बुडलेले आहेत म्हणून या ठिकाणी पाणी येतं। त्या कसंही रोड झाला तरी तो रोड बनू शकत नाही म्हणून ते येत्या सोमवारी ठीक 10 वाजता या ठिकाणी आंदोलन होईल आणि जोपर्यंत इथं मोरी किंवा पूल बांधण्याचं लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन केले जाणार आहे। याच्यावर आमचं समाधान होणार नाही म्हणून मी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला आवाहन करतो की ही मलमपट्टी आम्ही खपून घेणार नाही। अशा अनेक वेळा या ठिकाणी खडी टाकल्यानंतर ती खडी परत निघते, कारण की ही जी जागा आहे ही अपघात स्थळ जागा, इथं अनेक लोकांचे फ्रॅक्चर झालेले आहेत, मयत झालेले आहेत म्हणून येत्या सोमवारी आंदोलन होईल। तुम्ही या ठिकाणी पूल बांधा किंवा पाईप टाकून ती उंच करा, त्याच्याशिवाय आम्ही गोचू बसणार नाहीत म्हणून तुम्ही ही जरी मलमपट्टी करत असाल ती आम्हाला मान्य नाही।